तपाई इथे गावात लोकांचे प्लॉट आणि आपला ऑर्गेनिक प्लॉट मी करायचं ठरवलं होतं. तर मी तुमचं शेड्यूल आणलं आणि पूर्ण शेड्यूल तुमचंच वापरलं आणि मला त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये म्हणजे 50% फरक जाणवला. पाच फुटावर आलाय पण तरी पण त्याला फुल आहे. हा बघा तुम्ही मग आणि हे बघा अजून फुटणार पुढे हे अजून वाढत जाणार अजून याला एक तरी शेंड अजून निघणार अजून शेंड निघाला इथपर्यंत जाणार आहे इथपर्यंत जाणार शेटिंग तेवढी चालू परत पाच फुटापर्यंत शेंड चालू आहे आणि शेंड चालू आहे वर पाच फुटा सेटिंग पण चालू आहे सेटिंग बी चालू आहे बरोबर काही चार्ज सोडल्यानंतर चार दिवसांनी त्याचं कार्य चालू होतं फुगवणीसाठी. पहिले चार दिवस ते दाखवित नाही का बाबा एवढं आहे चार दिवसांनी तुम्हाला बऱ्यापैकी अशी वाटतं का खरंच आता बाग सेटचा होत चालला आणि मग फळे मोठे होत चालले. ही जर आपली ही केस कमी असली ही लव ही कमी असली तर ही फुल ड्रॉप होऊन जाणार आपल्याला मुळात हे टिकवायचं असते. बरोबर केमिकलचे आपण जास्त प्रमाण घेतले का हे गळून जात. बरोबर आहे याचा जो आहे हा तुमचा शेंड्यापर्यंत बघा हे केस शेंड्या बघा तुम्ही शेंड्या चालू आहे तरी तुम्ही चालू आहे. बरोबर पाणी याला जर आपण आता बघायला गेलो ना तर ही जी फुलकळी आहे ही वाया जाणार कट होऊन सुद्धा जाणार. अच्छा बघा आता हे मागणं बघा याच्यामधलीच आहे ना हे फुल. हा बरोबर आहे याला सेट झाले बघा गडचगड लागले आणि असं झालंय कोणतं किती जसा फुटवा निघेल तशी फुलकळा निघते आणि ती फुलकळा एकही वाया जात नाही सगळं सेट होते सगळं सेट होत. अच्छा केमिकल युज करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे तर भेटायचं फुटवा म्हणा किंवा काय अन्य काही हे भेटायचं पण जे आपल्याला ऑर्गेनिक मधनं भेटते तो आपल्याला रिझल्ट नव्हता भेटत. आपलं महत्वाचं कारण एकच होतं की आपल्याला प्रोडक्ट चेंज करायचं फक्त एकच का आपल्याला हे पाहिजे रिझल्ट पाहिजे. हा जो माल लागलेला आहे एकदम बंचेस मध्ये आणि त्याचे साईज बघितलं आपण एकदम अप्रतिम आहे. फुटवे आणि सेटिंग एकदम मस्त आहे आणि भरपूर आहे आणि फुलकळीवरचे बी एकदम अजून फुटवे चांगले चालले. सर नमस्कार. नाव आणि संपूर्ण ऍड्रेस सांगितलं एकदा. कंपोस्ट येणारे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. तुमचं नाव? नाव समीर रमजान पठाण. ओके तुमचं टोमॅटो प्लॉट बघतो आपण साधारणतः प्लॉट आपला किती दिवस झाला आता? हा 50 दिवसाचा झाला. 50 दिवसाचा बरोबर आहे. याची व्हरायटी कोणती? ही आर्यमानी. आर्यमानी तुम्ही आता जे लागवड केली आर्यमानची बरोबर आहे. याचं गणित कसं असतं म्हणजे गणिताचं एक हे कसं असतं? हे आपण आता पहिल्यांदाच लावली. हा लोक म्हणतात याचं गणित चांगलं आहे. आपण प्लॉट पहिल्यांदाच केलेला आहे. तुम्ही टोमॅटो किती वर्षापासून करता? पहिले मी करीत होतो आता 10 वर्षानंतर हा प्लॉट केलेला आहे. 10 वर्षात तुमची प्रथम लागवड टोमॅटोची आज आहे या वर्षी. तर काय नवीन बदल काय 10 वर्षाच्या अनुभवामधले? आता पाहिजे गावात लोकांचे प्लॉट आणि आपला ऑर्गेनिक प्लॉट मी करायचं ठरवलं होतं तर मी तुमचं शेड्यूल आणलं आणि पूर्ण शेड्यूल तुमचंच वापरलं आणि मला त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये म्हणजे 50% फरक जाणवला. 50% काय काय युज केलं तुम्ही असं याला? मी याला कृषी अमृतच्या 5 गुणी टाकल्या आणि सोईल चार्जर याला आतापर्यंत सगळं 8 लिटर वापरलं. 8 लिटर किती एकूण किती गुंठे प्लॉट असणार? प्लॉट 17 गुंठेचा प्लॉट आहे. 17 गुंठेचा प्लॉट आहे. 17 गुंठे तुम्ही याला किती सेटर सोडलं? 8 लिटर सोडलं. बरोबर आहे. तर त्याचे तुम्ही कॅनवे बघू शकता किंवा फुटव्यांची वाढ वगैरे सेटिंग यात तुम्हाला काय बदल वाटला? नाही फुटवे आणि सेटिंग एकदम मस्त आहे आणि भरपूर आहे
आणि फुलकळीवरचे बी एकदम अजून फुटवी चांगली चालली. हे बघा तुम्ही जर इकडे पाठीमा बघितलं आपण हा जो माल लागलेला आहे एकदम बंचेस मध्ये आणि त्याची साईज बघितलं आपण एकदम अप्रतिम आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला ही जे वापरल्याची माहिती तुम्हाला कुठे भेटली? ही माहिती आमची चूल त्यांनी मला पहिले सांगितलं होतं बाबा सोईल चार्जर तू हे टेक्नॉलॉजीचा आहे तू बघ वापरून. मी त्यांच्या मुलाला घेऊन गेलो होतो ओतूरला तुमच्या दुकानात आल्यानंतर मला ते मी तिथून घेतलं ते आताही आले. नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे टेक्नॉलॉजी किती वर्ष वापरता सोईल चार्जर आपली? ही जवळपास आपण आता 5-6 वर्ष आपलं ही टेक्नॉलॉजी वापरायची. हा काय अनुभव तुम्हाला याच्यामध्ये? जे पहिल्यापासून म्हणजे आतापर्यंत जो आपण बघतो जे आधीच होतं तुम्ही केमिकल युज करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे तर भेटायचं फुटवा म्हणा किंवा काय अन्य काही हे भेटायचं पण जे आपल्याला ऑर्गॅनिक मधनं भेटतंय तो आपल्याला रिझल्ट नव्हता भेटत. आपलं महत्वाचं कारण कसं होतं आपल्याला प्रॉडक्ट चेंज करायचं फक्त एकच का आपल्याला हे पाहिजे रिझल्ट पाहिजे. रिझल्ट म्हणजे गोष्ट काय आहे का जमीन आपली जो सेंद्रिय कर्ब आहे टिकला पाहिजे पाहिजे. बरोबर आहे. आता जो सेंद्रिय कर्ब जो कमी झाला थोडक्यात त्यांनी अशी गोष्ट झाली का जे जमीन पुन्हा नापीक झाली ना त्यामुळे गोष्ट काय होती जे पीक जोमदार यायला पाहिजे ना ते प्रमाणात येत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही जो असा हा प्लॉट बघितलाय बघतोय आपण तर याची वाढ आणि फुटवे तुमच्या बरं असते बघा बा. आणि सेटिंग जर बघायला आतमध्ये तर एकदम घरचे घड लागलेत आणि असं कोणतं किती जसा फुटवा निघन तशी फुलकळा निघते आणि ते फुलकळा एकही वाया जात नाही. सगळं सेट होते सगळं सेट होते. अच्छा. एकदम ग्रोथ एकदम सगळं आता बघा ना ते पान कट झालेलं ते बघा खाली पान कट झालं तर ते पाणी आपण आता बघायला गेलो ना तर ही जी फुलकळी आहे ही वाया जाणार कट होऊन सेट होऊन जाणार. अच्छा. हे बघा आता हे मागणं बघा याच्यामधलीच आहे ना हे फुल. हा बरोबर आहे. याला सेट झाले बघा लगेच सेटिंग होते ड्रॉपिंग होतच नाही नाहीये. अच्छा. तुम्हाला असा फायदा होते झाडाचा जेवढा शेंडा चालू आहे वरती तेवढं सेटिंग चालू आहे बघा जसा शेंडा निघाल तसा फुटवा येतो फुलकळी बघा फुलकळी बघा आणि हा फुल वाया नाही जाणार. हा हा हा. हे बघा फेल नाही जाणार. स्प्रे किती झाले सॉलिचर टेक्नॉलॉजीचे? आपले स्प्रे सगळे आपले स्प्रे आपले स्प्रे. तुम्हाला याचा अनुभव सांगतो तुम्ही जेवढे केमिकल स्प्रे जेवढे कमी घेतले ना त्याला जे आपण लव म्हणतो ना या वेळेला जे थोडक्यात संरक्षण आहे. बरोबर आहे. ही वर्षी लव हा तर ही टिकून राहील तुमची. बरोबर. बरोबर आहे. तुम्ही जास्त केमिकल स्प्रे घेतले असते जी लव आहे ना ही आपली कमी झाली असते थोडक्यात म्हणजे ड्रॉपिंग झाल्या थोडक्यात गळून गेला असतं फुल तुम्हाला त्याचा फायदा असला झाला. हे सगळं कीटकांना संरक्षण. हा बरोबर. काय होतं ही जर आपली ही केस कमी असली ही लव ही कमी असली तर ही फुल ड्रॉप होऊन जाणार. आपल्याला मुळात हे टिकवायचं असते. बरोबर. केमिकलचे आपण जास्त प्रमाण घेतले का हे गळून जात. बरोबर आहे. ह्याचा ह्याचा जो आहे हा तुमचा शेंड्यापर्यंत बघा हे केस शेंड्या बघा तुम्ही शेंड्या चालू आहे तरी तुम्ही चालू आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे झाडाचे जे शायनिंग म्हणतो क्वालिटी आजच्या परिस्थितीला प्लॉट जवळजवळ निम्मे प्लॉट फेल गेलेत. बरोबर. बरोबर आहे. पण आज आपला जो प्लॉट बघतो आपण तुमचा बरं असतंय. बरोबर आहे. आणि माल तर विषयच नाही घरचे घर जबरदस्त एकदम. याला 8 दिवस झाले बरं का साईज चार्जर सोडून. आज जबरदस्त म्हणजे याला तुम्ही साईज चार्जर किती सोडलं? याला 1 लिटर सोडलं होतं. असे एकदम जुडगे जुडगे लागले म्हण तुम्ही. आणि याच्यातलं एकही हे गेलं नाही फेल गेलं नाही. साईज चार्जर सोडल्यानंतर 4 दिवसांनी त्याचं कार्य चालू होतं फुगवणीसाठी. पहिले 4 दिवस ते दाखवित नाही का बाबा एवढं आहे. 4 दिवसांनी तुम्हाला बऱ्यापैकी अशी वाटतं का खरंच आता बाग सीटचा ओट चालला आणि मग फळे मोठे ओत चालली. अच्छा. किती लिटर सोडलं तुम्ही आता याला? याला 1 लिटर सोडलं. किती गुंठे राणे? 17 गुंठे. 17 गुंठे तुम्ही 1 लिटर सोडलं. आपलं एकराचं प्रमाण 1 लिटर आहे. आपण 17 गुंठे 1 लिटर सोडलं म्हणजे त्याच्यामुळे सोडलं का बागाची ना फुटवे आणि बागाची जी क्वालिटी पाहून मला सोडावं लागलं. मला म्हटलं होतं 10 लिटर मला वाटत 10 लिटर याला काही होणार नाही. का तर तेवढं त्याला फळ भरपूर आहे माल भरपूर लागला. एक तर फळ भरपूर लागले असं वाटतं का एवढ्या 1/2 लिटर मध्ये फळांना ते पुरं अन्न पडणार नाही फुगवण्यासाठी मी 1 लिटर. अच्छा अच्छा अच्छा. हिशोबाने दुसरी गोष्ट म्हणजे का साईजचा तुम्ही दुसरा तुम्हाला एक फायदा असा होतो का तुम्ही साईजचा सोडलेला 1 लिटर डायरेक्ट त्यांनी तुमची साईज झाली झाली पण तुमचं जे माल लागतं ना सेटिंग होते ना ड्रॉपिंग होणार नाही. त्याचा फायदा असं होतं जय शेतकरी याचं ड्रॉपिंग सुरू होतं ना आपण सजेस्ट काय करतो का तुम्ही साईजचा सोडा. बरोबर आहे. ते जर तुम्ही याला साईजचं एवढं सोडलंय ना
का तुम्ही डायरेक्ट तुमचं ड्रॉपिंग कसं करणार नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो म्हणजे आणि तुम्ही आता दोन ट्रपर नावून घेतले याच्यासाठीच घेतलं. अच्छा अच्छा इकडे बघा ना तुम्ही सेटिंग माहित बघा शेंडा चालू आहे. ही जर गळ आली तर हिचा प्रॉब्लेम काय झालाय ही कमजोर असल्यामुळे हे थोडक्यात इथं बघा इथं तुम्हाला बघायला भेटल. हा बघा हे पुढं फुलं आलंय याला साईडने दोन फुलं आहेत पण ही नर फुलं म्हणू शकतो किंवा कमजोर कमजोर म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना म्हणजे पाच मध्ये एक गळाल तर काय अडचण नाही तुम्हाला. कारण सेटिंग तेवढी होती ना. हा हा नाही बघा ना तुम्ही आणि झाड एवढं आज झाड पाहू तुमचं शेंडा बघा झाड आता आज काठी बघितलं आपण जवळजवळ ताऱ्याजवळ शेंडा निघालाय जवळजवळ याची साधारणतः उंची किती असतात झाडाची पाच फुटापर्यंत जायला सोय पाच फुट आपण शेंडा चालू आहे आणि शेंडा चालू आहे वर पाच फुट सेटिंग पण चालू आहे बरोबर म्हणजे गोष्ट अशी बघा ना तुम्ही पाच फुटावर आलाय पण तरी पण त्याला फुल आहे. हा बघा ना तुम्ही मग आणि हे बघा अजून फुटणार पुढे हे अजून वाढत जाणार अजून याला एक तरी शेंडा अजून निघणार अजून शेंड निघाला इथपर्यंत जाणार आहे इथपर्यंत जाणार सेटिंग तेवढी चालू परत.